एरवी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर वीकेंड लॉकडाऊनमुळे शुकशुकाट पाहायला मिळतो, त्यामुळे मानवी वस्त्यांमध्ये जंगली पक्षी शिरताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. नाशिकमध्ये निर्मनुष्य रस्त्यावर चक्क मोरानं पिसारा फुलवून नृत्य सादर केलं. माणसांची गर्दी कमी झाल्यानं मोर रस्त्यावर मनमोकळेपणानं फिरू आणि बागडू लागलेले आहेत. नाशिकमधली हे अत्यंत मनमोहक अशी दृश्य. तर मोरानं पिसारा फुलवलेलं दृश्य अगदी सहज असं दिसत नाही, मात्र अत्यंत सुंदर असं दृश्य नाशिककरांना पाहायला मिळालंय. आपल्याला माहिती लॉकडाऊनमुळे अनेक प्राणी पक्षी रस्त्यावर पाहायला मिळाले, कारण शुकशुकाट होता. नाशिकमध्ये असंच काहीसं दृश्य पाहायला मिळाले. रस्त्यावर मोर तर दिसले, मात्र फक्त ते दिसले नाही तर त्यांनी पिसारा देखील फुलवला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे मुंबईतील निर्बंध कायम राखण्यात आलेले आहेत. जोखीम टाळण्यासाठी मनपानं हा निर्णय घेतलाय. कोरोना रुग्णांचं प्रमाण आणि बेड्सची उपलब्धता यांच्या आधारे ठाणे आणि पुण्यासह 21 जिल्ह्यांमधील निर्बंध सोमवारपासून शिथिल होत आहेत. तरी मुंबईतली गर्दी टाळण्यासाठी सध्याचेच निर्बंध कायम राहणार आहेत. सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरची बंदी सुद्धा कायम राहील. राज्यातले 21 जिल्हे सोमवारपासून निर्बंधमुक्त होत आहेत, पण रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या 6 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहतील. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यातील निर्बंध रद्द झाले होते, आता ही संख्या 21 झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज उद्या संचारबंदी राहणार आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून अनलॉक सुरू झालेला असून शनिवारी आणि रविवारी संचारबंदी असणार आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील. 2 दिवस संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. गेले 2 दिवस रत्नागिरीत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती, त्यातच अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेनं जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश हा लेव्हल 4 मध्येच आहे. आज आणि उद्या वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत सुरू राहतील. हॉटेल रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी तसंच पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसंच खासगी प्रवासी वाहतूक ही सुरू राहील. सातारा जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन आहे. आज आणि उद्या दूध, मेडिकल दुकानं, रुग्णालयं, कृषी दुकानं वगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे किराणा भाजीपाला विक्री करता येणार नाही. पूर्वीच्या आदेशानुसार वीकेंड लॉकडाऊन यापुढे राहणार आहे. कृषी सेवा केंद्र, दुरुस्ती आणि देखभाल पुरवणारी दुकानं आठवड्याचे सगळे दिवस दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. दुपारी 4 वाजेपर्यंत मशागतीची कामं सुद्धा करता येणार आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे